पाण्यामध्ये तयार होणाऱ्या भोवऱ्याचं हे एक विलक्षण प्रात्यक्षिक आहे. ते करण्यासाठी आपल्याला लागेल एक गोल डबा, बाटलीचा पंखा, स्पोक आणि सीडीचा तुकडा. स्पोकचा एक छोटासा तुकडा कापून घ्या आणि त्याच्या एका बाजूला सीडीच्या आयताकृती तुकडे चिकटवून घ्या. डब्याच्या झाकणामध्ये भोक पाडा आणि स्पोक त्यातनं बाहेर काढा. बाटलीच्या झाकणाच्या मध्येही एक भोक पाडून त्याच्यात सायकलचा नट घट्ट बसवून घ्या. आता हा नट स्पोकला फिरवून झाकण पात्याला लावून घ्या. बाटलीच्या वरच्या भागाची उभी पाती कापून ती वळवून घ्या, म्हणजे एक छानसा पंखा तयार होईल. आता झाकण बाटलीवर फिरवून घट्ट बसवून घ्या. गोल डब्यात निम्म पाणी भरा आणि झाकण सीडीचं पातं आणि पंख्यासकट डब्याला लावून टाका. आता ही सगळी असेंब्ली जेव्हा आपण पंख्याखाली ठेवू तेव्हा पंखा तर गोल गोल फिरेलच, पण त्याचबरोबर पातही गोल फिरेल आणि पाण्यामध्ये शंकूच्या आकाराचा छान भोवरा तयार होताना आपल्याला दिसेल. पातं जितकं जोरात गोल फिरेल तेवढा खोल भोवरा तयार झालेला आपल्याला दिसेल. बस 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 बस